अमरावती महानगरपालिकेचा मालमत्ता कर निर्धारण करताना शहरातील मालमत्ता धारकांना आधीच्या करापेक्षा 3 ते 7 पट जास्त निर्धारित करण्यात आला आहे. वाढीव मालमत्ता कर हा अतिशय जास्त असून मालमत्ता धारकांना अन्याय करणारा आहे. त्यामुळे शहरवासियांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. कित्येक मालमत्ता धारक ही वाढीव रक्कम भरण्यास असमर्थ आहेत. या वाढीव मालमत्ता कराचा फेरविचार करावा याबाबतचे निवेदन मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, धनश्री प्रतिष्ठानच्या वतीने अमरावती मंडपाचे प्रशासक आयुक्त देवीदास पवार यांना देण्यात आले. मालमत्ता करात कपात न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला. यावेळी मराठा सेवा संघ जिल्हा सचिव संजय ठाकरे, प्रभाकर गावंडे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष मनीष पाटील, जिजाऊ ब्रिगेड विभागीय कार्याध्यक्ष मनाली तायडे, शीला पाटील जिल्हाध्यक्ष हर्षा ढोक, प्रतिभा रोडे, मंजू ठाकरे, सुरेखा धर्माडे, भारती अडगूकर, पद्मा केने, सुचिता देशमुख, प्राजक्ता मानकर, शहर अध्यक्ष शरद काळे, संजय पाटील, सुयोग वाघमारे, मनोज सोडंके, शरद काळे, अभिजित कनसे, भूषण उईके, आशिष ठाकरे, प्रशांत गोरे, रवींद्र मोहोड, संदीप गावंडे, उज्ज्वला जुमडे, पल्लवी यादगिरे, आरती बोंदरकर, सुचित्रा लहाने, कुंदा पुसतकर, राजश्री सोडंके यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.